हाय फ्रेंड्स, गुड इवनिंग। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कुरकुरीत असा फिश फ्राय। तर एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे, पण खायला अतिशय चविष्ट, एकदम झकास रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने। तर चला आपण बघूया। तर इथे मी फिश घेतलेला आहे आणि इथे मी रवा घेतलेला आहे, थोडंसं अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट आहे, इथे चवीप्रमाणे मीठ आहे, हळद आहे, काळं तिखट आहे आणि हा फिश मसाला घेतला आहे, अर्ध लिंबू घेतले आणि इथे मी कॉर्नफ्लावर घेतले। तर आपण अगोदर काय करूया, हा रवा, तुम्ही याच्या अगोदर तांदळाचं पीठही घेऊ शकता, रवा, हा फिश मसाला, हे तिखट, हळद चवीप्रमाणे मीठ आणि हे अद्रक लसूणची पेस्ट, हे सगळं मिक्स एकत्र करूया। छान हे हातानेच मिक्स करायचं, छान मिक्स होतं, खूप छान लागते ही फिश फ्राय। याच्यात आपण अर्ध लिंबू पिळूया। इथे मी माशाला मॅरिनेट करून घेतलं नाही किंवा मी काहीही लावलेलं नाही आहे, मिक्स छान पैकी करून घेऊया आणि इथे हे माशांचे तुकडे घ्यायचे आणि त्याला असं लावून घ्यायचं, सगळ्या माशांना असंच लावून घ्यायचं। तर इथे मी सगळ्या फिश माशांच्या तुकड्यांना मसाला लावून घेतला आहे, तर याला आपण असं 15 मिनटं असंच ठेवून देऊया। आपले मासे मॅरिनेट होईपर्यंत इथे आपण, मी इथे कॉर्नफ्लावर घेतलं आहे, याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालून घेऊया आणि याची एक थोडीशी घट्टसर अशी पेस्ट तयार करून घेऊया। तर आपण इथे पेस्ट तयार करून घेतली कॉर्नफ्लावरची आणि मसालाही लावून तयार आहे। मी इथे कढईमध्ये तेल ठेवले गरम करायला आणि मी इथे सांगायचं विसरले, फिशचे तुकडे असे स्लाईस पातळ पातळ करायचे, त्याच्यामुळे कुरकुरीत व्हायला मदत होते, छान असं कुरकुरीत होतं। तर या पेस्टमध्ये बुडवायचं आणि तेलामध्ये डीप फ्राय करायचं। आणि बारीक गॅसवरती याला फ्राय करून घ्या। मी इथे तेल कमीच घेतले कारण परत हे तेल आपण दुसऱ्या कोणत्या भाजीला यूज करू शकत नाही, त्यामुळे लागेल असं तेल घ्यायचं। याला 2 मिनटं एका साईडनी छान याला फ्राय होऊन द्यायचं। तर 2 मिनटं झालेले आहेत, आता याला आपण दुसऱ्या साईडने आपण कुरकुरीत करून घ्यायचं। इकडेही 2 मिनटं आपण याला कुरकुरीत करून घ्या। तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने 1-2-2 मिनटं मी ह्या फिशला छान क्रिस्पी असं तळून घेतले। तर इथे मी अशाच पद्धतीने सगळे हे फिश तळून घ्यायचे, कुरकुरीत होईपर्यंत तळायचे। तर हे छान असे कुरकुरीत झालेत, तुम्ही बघू शकता। तर याला मी प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने सगळे इथे मासे तळून घेते। तर इथे तयार आहे कुरकुरीताचा फिश फ्राय। तुम्ही खरंच बघू शकता किती क्रिस्पी झालेला आहे, हे बघा, तुम्हाला आवाज येत असेल। तर हा फिश फ्राय अतिशय कुरकुरीत खमंग लागतो, याच्यामध्ये जरी काटे असतील ते काटेही एकदम कुरकुरीत फ्राय होतात। अजिबात लहान मुलं जरी खाल्ले तरी हा फिश फ्राय त्यांच्यासाठीही चांगला आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या रेसिपींना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।